दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध। तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेदला। 91-75-74-34-54। पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ सौ ज्योतिताई संजय काका पाटील यांच्यासह खानापूर आटपाडी तालुक्यातील महिलांनी पुढाकार घेतला आहे। दोन्ही तालुक्यातील गावागावात जाऊन नागरिकांना भेटून संजय काकांना विजयी करण्याचे आवाहन करत आहेत। नारी शक्तीच्या या प्रचार मोहिमेला मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे। संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी एकत्र येऊन खानापूर आटपाडी तालुक्यातील गावागावात जाऊन विचार यंत्रणा राबवत आहेत, भारतीय जनता पार्टीची भूमिका सांगत आहेत। संजय काकांनी केलेली विकास कामे, मोदी सरकारने राबवलेल्या अनेक योजना, तिच्या माध्यमातून देशाचा झालेला विकास, या सर्व गोष्टी मतदारांपुढे मांडण्यात येत आहेत। याला नागरिकही वाढता प्रतिसाद देत आहेत। मोदी आहोत म्हणून आपण आहोत अशा पद्धतीने नागरिक व्यक्त होत आहेत, त्यामुळे खानापूर आटपाडीतून मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास सौ ज्योतिताई संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला। नागरिकांची भेट घेतली। खानापूर आटपाडी मतदारसंघातील विटा शहरात संभाजीनगर व शाहूनगर परिसरातील मतदारांच्या भेटी घेतल्या। यावेळी विटानगर परिषदेच्या नगराध्यक्ष अॅडव्होकेट प्रतिभाताई पाटील, विट्याच्या माजी नगराध्यक्ष मनीषा शितोळे, विट्याच्या माजी उपनगराध्यक्ष प्रतिभा चोथे, भाजपा खानापूर तालुका महिला अध्यक्ष वैशाली हजारे, भाजपा महिला मोर्चाच्या शुभांगी सुर्वे, अन्नपूर्णा हजारे, अंबिका हजारे, संगीता जाधव, निशा भगत, वैशाली धाबुगडे, सविता हुजुरे, सविता सूर्यवंशी, अश्विनी देशमुख, विटा परिसरातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज, विटा।